स्टूडेंट, आज अपन मोटर जे डीसी मोटर, एसी मोटर आणि स्पेशल मोटर या मोटरी आपण बघणार. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मोटर म्हणजे आपली ज्याला आपण इलेक्ट्रिकल सप्लाय देतो, इलेक्ट्रिकल सप्लाय देतो आणि तो सप्लाय दिल्यानंतर तो काय करतो, आपल्याला फिरून किंवा वाटीच्या दारावर आपण पाणी किंवा कुठलं तरी एखादं काम करून घेतो, त्याला आपण मोटर असं म्हणतो. मोटरची जर व्याख्या जर विचारली गेली तर सांगता येत, ज्या यंत्राला इलेक्ट्रिकल सप्लाय देऊन त्यांच्याकडून मेकॅनिकल एनर्जी घेतली जाते त्याला आपण मोटर असं म्हणतो. आता मोटर असं म्हटल्यामुळे त्या मोटरचेच काय पडलेले प्रकार पडलेले, त्या मोटरचे प्रकार पडलेले आपले तीन प्रकार पडलेले आहेत, डीसी मोटर, एसी मोटर आणि स्पेशल मोटर. आता हे जे आपले टाइप्स ऑफ मोटर आहे, काय आपले टाइप्स ऑफ मोटर, टाइप्स ऑफ मोटर, टाइप्स ऑफ मोटर म्हणजे किती प्रकारचे मोटर आहेत, टाइप्स ऑफ त्याचे आहेत. त्याच्या मोटरी आपण बघणार आहोत, काही मोटरी असतात एसीवर चालणाऱ्या असतात, काही मोटरी डीसीवर चालणाऱ्या असतात, काही आणि एसी आणि डीसीवर दोन्ही ह्याच्यावर चालणाऱ्या असतात. तर त्या मोटरला आपण म्हटलेलं आहे टाइप्स ऑफ मोटर. आता हे जे टाइप्स ऑफ मोटर आहे आपण याच्यामध्ये एक एक सविस्तर आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले बघा, तर आपल्या याच्यावर दिसते डीसी मोटर. आता हे डीसीच्या मोटर नावानं आपल्याला समजते हा डीसी आहे. या डीसी म्हणजे याला जो सप्लाय दिलेला असतो त्याला डीसी सप्लाय, जो आपल्याला बॅटरीकडून एखाद्या जनरेटरकडून डीसी सप्लाय मिळतो किंवा सेलकडून मिळतो, त्या जे मोटरी चालणार असतात ते म्हणजे आपल्या डीसी मोटरी. म्हणजे डीसी तत्वावर, म्हणजे डीसी म्हणजे डायरेक्ट करंटवर काम करणाऱ्या मोटरी म्हणजे डीसी मोटरी. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले मोस्ट मोटर आहे आपली शंट मोटर. आता ही जी शंट मोटर आहे, डीसी मोटरमध्ये शंट मोटर येते. शंट मोटर म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काय असणार आहे, एक आर्मीचर असणार आहे आणि एक फील्ड वाइंडिंग असणार आहे. आर्मीचर असणार आहे आणि फील्ड वाइंडिंग असणार. ते फील्ड वाइंडिंगचा जो असतो त्याला आपण जो मी वापरला असतो फील्ड वाइंडिंगचा रेजिस्टन्स, त्याला आपण शंट म्हटलेला आहे, शंट असं म्हटलेलं आहे. फील्ड वाइंडिंगचं त्याला शंट म्हणजे त्याच्या पॅरलल मध्ये जोडलेली असते वाइंडिंग, त्याला आपण शंट वाइंडिंग असतो. त्यामुळे या मोटरला काय म्हणतो, शंट मोटर असं म्हणतो. आता हे जी शंट मोटर आहे आपली, जास्त प्रमाणात मोस्टली बऱ्याचशा ठिकाणी याचाच वापर केला जातो, डीसी शंट मोटरचा. याचाच जो असतो आपल्याला नॉर्मल स्पीड राहते, नॉर्मल स्पीड मध्ये आपल्याला मिळतो आणि याचा जो वापर असतो आपला बऱ्याच ठिकाणी डीसी शंट मोटर म्हणून याचा वापर केला जातो. जर आपण विचार केला याचा, याचा वापर ज्या ठिकाणी आपल्याला जास्त टॉर्कची आवश्यकता म्हणजे जास्त वेटची आवश्यकता त्या ठिकाणी याचा वापर केला असतो. जसं याचा वापर आपला रोलिंग मिल म्हणजे पेपरच्या ठिकाणी आपल्याला जास्त हे काय स्पीड कमी करण्याची गरज असते त्या ठिकाणी आपण याचा वापर करू शकतो. लिफ्टमध्ये याचा वापर करत नाही आहे डीसी शंट मोटरचा. दुसरी मोटर आहे ती आपली सिरीज मोटर. आता सिरीज मोटर आहे आपली डीसी सिरीज मोटर. डीसी सिरीज म्हणजे त्याच्यावर त्याला काय असते, एक फील्ड असते एक आर्मीचर असते आणि दोन्ही असतात त्याच्यामध्ये, त्याला सिरीजमध्ये त्याची वाइंडिंग जी असते सिरीजमध्ये जोडली असते, त्यामुळे त्याला आपण सिरीज मोटर म्हणतो. सिरीज मोटर जी असते सिरीज त्याच्या या मोटरचा वापर जास्त पण ज्या ठिकाणी स्पीड म्हणजे ज्या ठिकाणी जास्त टॉर्कची आवश्यकता त्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. याचा वापर जो असतो आपला लिफ्ट, क्रेन आणि जे जुन्या प्रकारचे इंजिन असतात त्या ठिकाणी याचा वापर करत असतो डीसी सिरीज मोटर. आता हे डीसी सिरीज मोटर. दुसरी येते आपली कंपाऊंड मोटर. आता हे जे कंपाऊंड मोटर आहे ते डीसी कंपाऊंड मोटर म्हणजे आपली त्याच्यामध्ये दोन्ही गुणधर्म समावलेले असतात. दोन्ही गुणधर्म म्हणजे आपले एक आपला डीसी शंटचा पण गुणधर्म आणि डीसी सिरीजचा पण गुणधर्म, या दोन्ही याचे गुणधर्म समावले असतात या कंपाऊंड मोटर. म्हणून या कंपाऊंड मोटरचा जो याचे पण सुद्धा अजून दोन प्रकार पडतात, एक असतो कॉम्युलेटिव्ह कंपाऊंड जनरेटर कंपाऊंड मोटर, दुसरा असतो डिफरेन्शियल कंपाऊंड मोटर. असे दोन प्रकार याचे पडतात. याचा जो वापर असतो ज्या ठिकाणी रोलिंग स्पीड असतो त्या ठिकाणी आपण याचा वापर करत असतो, ज्या ठिकाणी आपल्याला जास्त स्पीडची आवश्यकता असते रोलिंग व्हीलच्या ठिकाणी याचा वापर केला जातो. आता हे झालं आपलं डीसी कंपाऊंड मोटर. दुसरं येतं आपला डीसी परमनंट मॅग्नेट. आता डीसीची परमनंट मॅग्नेट असते म्हणजे हे जे विचार बघा, त्याच्यामध्ये फील्ड पोल जे असतात वाइंडिंग असते त्याच्यामध्ये फील्ड पोलला वाइंडिंग वगैरे केली नसते, त्या फील्ड पोल जे असतात ते परमनंट मॅग्नेटचे वापरले असतात, परमनंट मॅग्नेटचे वापरले असतात आणि त्याच्यामध्ये काय असतं एक आर्मेचर असतो. आता हे जे मोटर असते जे असतात स्मॉल म्हणजे जे की लहान लहान मुलांचे खेळण्याचे जे खेळणी असतात त्या ठिकाणी याचा वापर केला असतो, म्हणजे या मोटरचा आपण वापरला असतो डीसी शंट डीसी परमनंट मॅग्नेट मधले आहे. हे मोटर याचे आपले डीसी प्रकारचं आपण बघितलं आहे. दुसरा प्रकार बघणार एसी मोटरमध्ये. आता एसी आपल्याला नाव येऊन समजते, आपलं एसी म्हणजे हा जो आहे हे जे मोटर आपल्याला अल्टरनेटिंग करंटवर चालणाऱ्या मोटर असतात. तर हे अल्टरनेट म्हणजे प्रत्येकाच्या घरी एसी सप्लाय असतो, ते एसी जे चालत असतं त्याला आपण अल्टरनेटिंग. आता एसी चालणाऱ्या मोटर असते एसी करणं असं म्हणतो आपण. तर दुसरा प्रश्न येतो आपला त्याच्यामध्ये मोटरचा प्रकार पडतो इंडक्शन मोटर.
म्हणजे त्याला आपण इंडक्शन असं मोटर म्हणतो. आता हे इंडक्शन मोटर, ते इंडक्शनच्या मोटरच्या आतमध्ये दोन प्रकार पडतात, ते रोटर व प्रकार पडतात. ते जे असतात रोटर, म्हणजे त्याच्यामध्ये जे रोटर वापरले असते त्याच्यावर स्क्वेअर गेज इंडक्शन मोटर, दुसरा असतं स्लिप रिंग इंडक्शन मोटर, असे दोन्ही प्रकारचे काय असते रोटर असते. त्या रोटरमध्ये स्क्वेअर गेज रोटर इंडक्शन मोटर जे असते, स्क्वेअर गेज इंडक्शन मोटर, या मोटरचा वापर बऱ्याचशा ठिकाणी केला जातो. याचा वापर आपला इंडस्ट्री पर्पजमध्ये बऱ्याचशा ठिकाणी केला जातो, म्हणजे औद्योगिक क्षेत्रामध्ये याचा वापर, डी इंडस्ट्री आणि वॉटर पंपमध्ये पण जास्त करून याचाच वापर केला जातो. हा जास्त प्रमाणात वापर केला असतो, ही मोटर बऱ्याच ठिकाणी आपल्याला मिळते, कारण की याचा मेंटेनन्स कमी असतो, त्यामुळे आपल्याला वापरतो. दुसरा स्लिप इंडक्शन मोटर, याचा वापर जो असतो लिमिटेड ठिकाणी आपण वापरतो, म्हणजे कमी ठिकाणी याचा वापर करतो, ज्या ठिकाणी आपल्याला फक्त जास्त टॉर्कची आवश्यकता असते त्या ठिकाणी आपण याचा वापर करतो. याच्यामध्ये स्लिप रिंग इंडक्शन मोटरमध्ये काय असते, जेवढी स्टेटर वाइंडिंग असते तेवढीच फील्ड वाइंडिंगला पण काय असते, याची आर्म वाइंडिंग केली असते, ते मोटर आपली म्हणजे स्लिप रिंग इंडक्शन मोटर. दुसरा प्रश्न असतो सिंक्रोनस मोटर. आता हे जे सिंक्रोनस मोटरचं आहे हे पण एसीवर चालणारी मोटर असते, फरक काय याच्यामध्ये, हे जे कॉन्स्टंट स्पीड ज्या ठिकाणी यूज केली असते त्या ठिकाणी आपण याचा वापर करत असतो, म्हणजे स्पीड कमी जास्त करता येत नाही त्या ठिकाणी आपण काय करतो, याचा वापर करत असतो. तर सिंक्रोनस स्पीड जी असते आपली, जे पेपर मिल असतात त्या ठिकाणी आपण वापर असतो, त्या ठिकाणी आपल्याला स्पीड कमी जास्त करायला झाली नाही पाहिजे, त्या ठिकाणी आपण याचा वापर करतो, म्हणजे पेपर मिल ज्या ठिकाणी पेपर तयार होतो त्या ठिकाणी याचा वापर सिंक्रोनस मोटरचा केला जातो. आता तिसरा प्रश्न असतो आपला स्पेशल मोटर. आता स्पेशल मोटर म्हणजे आपल्याला स्पेसिकल मोटर, वेगळीच मोटर आहे ते, जे एसी वर चालतात ते मोटर आणि काही डीसी वर चालतात, त्यामुळे आपण स्पेशल मोटर म्हटले. तर हे जे मोटर आहे स्पेशल मोटरमध्ये, त्यामध्ये युनिव्हर्सल मोटर येते. आता युनिव्हर्सल जे मोटर असते आपली, ते एसी वर पण कार्य करते आणि डीसी वर पण चालू करते. तिला जर सप्लाय दिला आपण एसीचा, तर एसी वर पण चालणार आणि डीसी सप्लाय दिला डीसी वर पण चालणार, त्याला इंडक्शन युनिव्हर्सल मोटर म्हटले जाते. आणि हे युनिव्हर्सल मोटरमध्ये पण एक फील्ड वाइंडिंग असते आणि फील्ड वाइंडिंगच्या मध्ये एक आर्मेचर असतो. या आर्मेचरमध्ये वापरल्यामुळे हे जे वापरले असते आपले मिक्सरमध्ये वापरले असते, आणि मिक्सर नंतर आपल्याला जे हँड्रिल मशीन असतात त्या ठिकाणी आपला याचा वापर केला जातो. टेबल फॅनमध्ये बऱ्याच ठिकाणी याचा वापर केला असतो. तर ते आपले युनिव्हर्सल मोटर असे म्हटले जाते. तिसरा जो स्टेपर मोटर आणि सर्व मोटर, हे दोन्ही मोटर लक्षात येते. स्टेपर म्हणजे स्टेपर मोटरमध्ये येते आणि सर्व मोटर सर्व मोटर, हे दोन्ही मोटर जे असतात आपल्या, याचा जो वापर असतो आपला स्टेपर मोटरचा, तो वापर रोबोटमध्ये केला जातो आणि सर्व मोटरचा पण वापर रोबोटमध्ये केला. सर्व मोटरचा जो असतो वापर, जो ॲक्युरेसी, ज्या रोबोटला आपलं काम करताना त्याला ॲक्युरेसीसाठी वापरला जातो, त्याला आपण सर्व मोटर म्हणतो. दुसरी आहे आपलं ब्रुसलेस मोटर. आता हे जे ब्रुसलेस मोटर राहते, बऱ्याचशे ठिकाणी ब्रुसलेस मोटर जे वापरले जाते, बरेचसे आता सध्या कंडिशन जमाना बघताना ब्रुसलेस मोटरच जास्त प्रमाणात वापरले असतात. तर ब्रुसलेस मोटर म्हणजे असे, आता ज्याचा स्पीड काय असतो जास्त असतो आणि त्याला कमी व्होल्टेज लागत असल्यामुळे, स्पीड जास्त असल्यामुळे, याचा वापर काय असतो आपलं ड्रोनमध्ये केला असतो. जे आता मोस्टली आपण बघत आहोत छोटे मोठे ड्रोन बघत असतो आपण, त्या ड्रोनमध्ये याचा वापर करतो. डीसी ब्रुसलेस मोटर हे जास्त प्रमाणात यूज केले, याच्यामध्ये ब्रुसलेस म्हणजे या ठिकाणी कार्बन वापरलेले नसतात, ते डीसी ब्रुसलेस मोटरमध्ये येते. दुसरा तो लिनियर मोटर. आता हे जे लिनियर मोटर असते, या लिनियर मोटर पण इंडक्शन टाईपचेच मोटर असते, पण या लिनियर मोटरमध्ये एक फरक असा, या लिनियर मोटर सेम स्पेशल मोटर असल्यामुळे याचा वापर जे या ठिकाणी डोर ऑटोमॅटिक क्लोज ओपन करण्यासाठी याचा वापर केला जातो. रेल्वेच्या ठिकाणी ट्रॅकरच्या ठिकाणी याचा ऑटोमॅटिक चालू करण्यासाठी याचा वापर केला जातो. तर आपलं हे लिनियर मोटर आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला आपण टाईप्स ऑफ मोटरचे फक्त नाव माहीत असणं आवश्यक आहे, किती मोटरी आहेत, कुठल्या कुठल्या मोटरी आहेत तेही सांगितलेलं आहे, काही ठिकाणी आपण याची माहिती पण थोडीशी घेतलेली आहे. ती मोटरी झाली आपल्या. दुसरा प्रश्न येतो आपला याच्यामध्ये टाईप्स ऑफ मोटर. जर आपल्याला समजा याच्या चॅनलमध्ये जर आपल्याला तुम्हाला जास्त व्हिडिओ जर लागत असतील किंवा याच्याबद्दल जास्त माहिती लागत असेल, तर मला तुम्ही याच्यामध्ये कॉमेंट करून विचारा. जर कॉमेंट करसाल तर मी तुम्हाला लगेच आन्सर देणार. त्यानंतर याला शेअर पण जास्त करा किंवा लाईक करा, हे शेअर करा आणि लाईक करा, जेणेकरून दुसऱ्यांना अजून लाईक माहिती पडू देईल. आणि ते जर शिकल्यानंतर मी अजून याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ, जर तुम्ही लाईक करसान तर मी व्हिडिओ आणखी जास्त बनवणार आहे. तर आपलं चॅनल आहे आपलं इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स. जर माझं नाव बी टाकलं विनोद जामणे, तर त्या याच्यावर पण सुद्धा येणार. हे जे नाही आपलं चॅनल यूट्यूबला आहे, यूट्यूबला आपल्याला बऱ्याच ठिकाणी मिळून जाणार आहे. हे आपलं टाईप्स ऑफ मोटर आहे. तर